किती कधीच लावायला विसरले. पण त्याचं घाबरण्याचं कारण नाही, आपल्या सोसायटीत काही चोर बी नाही. लावून दे जरा बसा. बरं वाटलं आपण आला असतो. काय पैसे द्या. कसले? हे लॉजिंग म्हणून तुम्ही समजताय ना? तुमचं घर नाहीये इथे बसले फटकल मारून. चला ना तुमच्या घरी, चला ना. बसले बसले. टोपी काय? प्रभाकर, यू आर रिअली ग्रेट. वा 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 प्रभाकर, माय बॉय, आय एम प्राऊड ऑफ यू. हा, तुला एखादा फॅन्टॅस्टिक प्रेझेंट देतो मी. काय द्याल? काय तुम्ही एक काम करा, मला 15-20 लाख रुपये द्या, मी परत एकदा फिरू देतो हनीमून म्हणून. काय तुझं काय म्हणायचं? नको नको, एवढे नको. एवढी तुझी लायकी नाही. तू एक काम कर, तू हा सूट घे. हा, आणि तो स्प्रे होत आला तो पण घे. हा, आणि पावडर पावडर हा ती पण घे. थँक्यू थँक्यू. मी काय म्हणतो, आता एवढं तुम्ही मला देतच आहे, जरा बूट देऊन टाका ना. 1-2 हजार रुपयापर्यंत कम्प्लीट होईल ना ते पुढच्या. अच्छा, म्हणजे अजून एक चोर पकडला की तुम्ही मला बूट द्या. मी काम करतो, मी तुमच्या बेडरूम मध्ये जातो. कशाला? तुमच्या बेडरूम मध्ये जातो, फुल एसी करतो, फुल पंखा करतो आणि फुल कोटावर झोपतो. थोडीशी विश्रांती घेतो ना. घे घे घे, थोडीशी कशाला, भरपूर विश्रांती घे. अरे तू बजे इकडे इकडे इथे बरा बरा. मला एक सांग, माझी गाडी तूच धुतोस ना? हो हो. तुला काय अक्कल आली नाही? झालं का साहेब? अरे काय झालं काय, तुझ्या डोळ्यासमोर तो चोर गाडी घेऊन गेला. तू काय झोपा काढत होता काय? चोर साहेब? गाडी तर साहेबच घेऊन गेले. कोण? प्रभाकर साहेब? हो. काय झालं माहितीये का, सकाळी मी गाडी धुतली, माझ्याकडे साहेब आले, चावी घेतली, गाडी स्टार्ट केली आणि साहेबांनी हे विचारलं की टाकी फुल आहे की नाही आणि गाडी घेऊन गेले. काय मटकर साहेब, कस काय चाललंय? माफ करा, मी आपल्याला ओळखलं नाही. मला ओळखलं नाही? अहो, मी भालू, प्रभाकरचा मित्र, फोटोग्राफर कम टेलर. हा हा. काय आहे, बाजूच्या सोसायटीत चुलत भावाकडे आलो होतो, म्हटलं एवढ्या जवळ आलो आहोत तर जाऊन बघावं आपल्या मित्राचा संसार कसा काय चाललाय. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अहो, पण हे झालं आपल्या पिढीच, हल्लीच्या तरुण पिढीला काय कळणार? आपली पिढी म्हणजे तुमची पिढी हो. आता बघा ना, माझ्या त्या चुलत भावाने आपल्या सासऱ्यानं एवढं सळो की पळो करून सोडलं होतं. असं म्हणजे काय केलं काय त्यानं? काय केलं? अहो, सासऱ्यांचे कपडे काय वापरायचा, त्यांचे सेंट काय वापरायचा, त्यांची गाडी घेऊन फिरायला काय जायचं. सासरे बुवा आपले बस स्टॉपवर उभे, बसची वाट पाहत. पण आता मात्र तो चुलत भाऊ सुधारलाय. म्हणजे नेमकं काय घडलं? चुलत भावाच्या सासऱ्याला दुसऱ्या एका सासऱ्यांनी सल्ला दिला. काय? तुम्ही सरळ गावाला निघून जा, जोपर्यंत तुम्ही इकडे आहात तोपर्यंत जावायला तुमची किंमत कळणार नाही. जोपर्यंत तुम्ही इकडे आहात तोपर्यंत जावायला सगळं रेडीमेड मिळणार, आयतं मिळणार. मग ते सासरी बुवा गेले गावाला, 4 महिन्यांनी येऊन बघतात तो काय जावई सुधारलेला होता. कारण त्याला श्रम काय असतात, पैसे कसे मिळायचे हे कळायला लागलं होतं ना. कारण सगळी कामं त्यालाच करावी लागत होती. काय मग, बरं आहे ना? बरं, येतो हा साहेब. मला असंच केलं पाहिजे, गावाला जातो म्हणजे त्याला माझी किंमत कळेल. सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे चाललेलं आहे. आता सासरा गावाला जाणार आणि आपल्याला रान मोकळं मिळणार. आपल्याला म्हणजे तुला रे. काय झालं बाबा, तुम्ही अजून झोपला नाही? बेटा, या वयात कुठली आली आहे झोप? प्रभाकर कुठे आहे? हा काय इथे. अरे मला तुमच्याशिवाय चैन कशी पडेल, अरे तुम्हाला माझ्याशिवाय चैन पडणार नाही ना. प्रभाकर, आता याच्या पुढे माझ्याशिवाय चैन पडवून घ्यायची तुला सवय करायला पाहिजे. काय झालं? काय झालं? काय झालं बाबा? शैला, प्रभाकर चालायचं? कुठे जायचं? हे बघा,
मी 2 महिने गावी जाऊन राहायचा निर्णय घेतलाय. 2 महिने 60 दिवस 60 दिवस मी तुमच्याशिवाय राहायचं? नाही नाही, कसं शक्य आहे? अरे मग मला स्प्रे कोण देणार? मला पावडर कोण देणार? तुमचे कपडे मी कसे वापरू शकणार? प्लीज प्लीज सर सांग, शायला बाबांना समजावून. बाबा बघा तू केवढी विनवणी करतोय, चेहरा बघा त्याचा, चेहरा बघा. बस प्रभाकर बस बस. नाही नाही नाही, एकदा मी जो निर्णय घेतला तो घेतला. नाही जाऊ दे जाऊ दे. हे बघ हे बघ शैला, तू तुझ्या वडिलांना ओळखत नाही, मी त्यांना चांगला ओळखतो. अगं अनेक वर्ष गेली, अनेक वर्ष ते माझ्याबरोबर काम करत आहेत, मी त्यांच्याबरोबर काम करतोय. एकदा त्यांनी मनाने घेतलं ना गावाला जायचं की जाणार, थांबली तो थांबली, जाणार म्हणजे जाणार, है ना. मालिक सांगा तिकीट काढलं का गाडीचं? हो उद्याच्या ट्रेननं जाणार मी दुपारी. व्हेरी गुड व्हेरी गुड. रिझर्वेशन केलं का? का नाही, अहो बसायला नाही मिळेल तर परत याल ना. नाही ते टेन्शनच नको, मी तुम्हाला पोचवायला येऊ, पोचवायला येऊ, ट्रेन मध्ये पोचवायला येऊ. काय चाललंय? मी बॅग भरायला जातो. प्रभाकर बाबा असे अचानक गावाला का चालले असतील रे? काय माहिती रात्री का चालतो हा माणूस. हाय हाय शैला, कशी आहेस तू? मजेत. अगं माझ्या मिस्टरांनी सांगितलं की मटकर साहेब गावाला जायला निघालेत, म्हणून म्हटलं त्यांना जरा भेटून यावं. हो बाबा 2 महिन्यासाठी गावाला चाललेत. प्रभाकरराव कुठे दिसत नाहीयेत ते? प्रभाकर ना आय इथे नाक्यावर गेलाय, येईल एवढ्यात. अच्छा अरे उषा ये ये ये. ही उषा हा माझ्या बहिणीची मुलगी. हाय मी शैला. अगं मी घरीच गेले होते, घराला कुलूप होत. घरी जायला निघाले तेवढ्यात ते जावळे भेटले, ते म्हणाले की तू इथे आली आहेस. जावळेंनी तुला नक्की दुर्बिणीतून बघितलं असणार. थांब मी चहा घेऊन येते. नको नको चहा नको. तुला नाही ग हिला, ही पहिल्यांदा आली आहे ना घरी हिच्यासाठी. कसं आहे, आवडलं घर तुला? खूप छान आहे ना. काय झालं हा फोटो इथे कसा? अग हा शैलाचा दौरा आहे प्रभाकर. बाप रे अग हा एक नंबर झाला फोन माणूस आहे. खरं तेच बोलतेय मी. अग ह्याच्या आयुष्यात इतक्या मुली आल्या म्हणजे एका वेळेस चार चार मुलींना फिरवायचा. तिला पकड तिला सोड, तिला पकड तिला सोड. अग आकाशातले तारे मोजता येतील पण ह्याच्या आयुष्यात आलेल्या मुली मोजता येणार नाहीत. कुणी सांगितलं तुला हे? कुणी काय सांगितलं मला माहिती आहे ना. आण त्या प्रभाकरला माझ्या समोर. काय करते ही मुलगी म्हणजे खरंच बाबा. उषा उषा डाली शैला एक शब्द बोल नको. शैला काय झालं, तू अशी दुःखी का? काय काय झालं काय? पण काय होणार, जे आज ना उद्या घडायचं होतं ते घडलंय. म्हणजे बाबांना बरं नाहीये? गप्प बस तू. तू काय आहेस ना ते चांगलं कळलंय मला. म्हणजे काय झालं, काय काय झालं, काय झालं, काय काय झालं, काय काय? शैला तूच माझ्या आयुष्यात माझं सर्वस्व आहेस ग. दिवस रात्र मी तुझाच विचार करत असतो. अगदी. तूच माझ्या आयुष्यात आलेली पहिली आणि शेवटची मुलगी आहे. हो ना. खोटं बोललास ना तू प्रभाकर. काय काय तू असं असशील असं मला वाटलं नव्हतं. काय बोलतेस काय तू? काय बोलतेस काय तू? काय लोक तुझ्याबद्दल काय बोलतायत ते बघ. म्हणजे आकाशात एक वेळ तारे किती आहेत ना ते मोजता येतील, पण प्रभाकरच्या आयुष्यात किती मुली येऊन गेल्या ते नाही मोजता येणार. उषा येऊन गेली वाटत. सो उषा डाने आता इथून कुठे? कुठे म्हणजे सरळ घरी. अच्छा एक प्रश्न विचारू, म्हणजे रागवणार नाहीस ना? कम ऑन अमर, मी तुझ्यावर कधी रागवले का? विचार ना. तू माझ्या घरी कधी येणार कायमची? कायमची अमर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. ज्या दिवशी तू माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालशील ना की मी तुझ्या घरी आलेच समजा. थँक्यू थँक्यू डार्लिंग. म्हणजे मी आता लगेच मंगळसूत्र करायला टाकतो. चल ओके बाय बाय. टेक केअर.
काय सांगतेस काय हे शैला? जे मी माझ्या कानांनी ऐकलं तेच सांगते बाबा. मला कळत नाहीये आतापर्यंत या प्रभाकरच्या आयुष्यात किती मुली येऊन गेल्यात ते. पण बाबा मी बसले बसले बाबा मी कुठे गेला तू? प्रभाकर प्रभाकर. अरे कोण बोलून करतय? अरे मटकर. हे मटकर साहेब काय हे बघा, घर तुमचंही असलं तरी स्वतःच्या घरात एवढी बुमबुम करायची नाही. अरे लोकांना काय वाटेल? इथे उभा रा. अरे काय ऐकतोय मी? तुम्ही काय ऐकताय मला माहित नाही, पण तुम्ही जे काय ऐकत आहात ते सगळे चुकीचं आहे आणि खोटं आहे. तरी मी तुला सांगत होतो या माणसावर विश्वास ठेवू नको. पण माझं ऐकशील तर ना? हे काय फसफसते काय? नीट बोलला काय ते? आणि आणि या माणसावर विश्वास ठेवून मी गावी जाणार होतो. गावी जाणार होतो? होतो म्हणजे? म्हणजे आता जाणार नाही का? अरे गावची लोक काय म्हणतील? अरे माझ्या मुलीला वणव्यात ढकलून मी जाईन कसा? वणवा? हो. म्हणजे मी वणवा? हो. मी वणवा? हो. बघा उगाच हायपर होऊ नका. हे बघा मी तुम्हाला आई शपथ सांगतो. अरे आईची कशाला, तुमचीच घेतो ना शपथ. तुमची शपथ घेऊन सांगतो, आतापर्यंत माझ्याबद्दल तुम्ही जे काय ऐकलेलं आहे ते सगळं खरं आहे, खोटं आहे. अरे काय बोलतो काय हा? एक्सक्यूज मी. यस. फेमस फोटोग्राफर भालू आपणच ना? हो मीच. आणि आपण? मी सुषा. राईट राईट. पण आपण मला इथे का बोलवलं? नाही माझ्या ओळखीचे एक चित्रपट निर्माते आहेत, ते नवीन फिल्म तयार करत आहेत आणि त्यासाठी त्यांना एका नवीन हिरोईनची गरज आहे. माझ्या फोटोग्राफर मित्राकडे मी तुमचे फोटो बघितले होते, मला ते खूप आवडले. थँक्यू. नाही म्हणजे काय, तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात पण तुम्हाला ऍक्टिंग कितपत येते? अहो मला नाटकांमधून बक्षिसे मिळालेली आहेत. ते ठीक आहे, पण तरी सुद्धा मला तुमची स्क्रीन टेस्ट घ्यावीच लागेल. चालेल ना, नो प्रॉब्लेम. तर ती फिल्म आहे ना, ती फिल्म रोमॅन्टिक आहे, तर त्यासाठी तुम्हाला एखादा लव्ह सीन करून दाखवावा लागेल. हो काही हरकत नाही, पण लव्ह सीन करायला कोणीतरी बरोबर हवं ना? अरे हो हो, डोंट वरी राजा. काय साहेब? हा हे बघा, तुम्ही ह्यालाच तुमचा प्रियकर समजा आणि लव्ह सीन करून दाखवा. आणि तो सीन करतानाच मी तुमचे काही फोटोज काढतो. ओके ओके. हा राजा नीट राहा, असा उभा. राजा माझ्या डार्लिंग. हा हा हा, अहो रोमॅन्टिक फिल्म आहे, जरा हात खांद्यावर ठेवा. हो हो, हात पकडला तर चालेल का? चालेल चालेल. ओके राजा माझ्या डार्लिंग, मी तुझ्याशिवाय क्षणही राहू शकत नाही. तू माझ्यापासून कधी दूर नाही ना जाणार? नाही राणी, अगं मी तुझ्या सारखं जवळ जवळ येत राहील. तुझ्यासाठी मी माझं घर, माझे आई वडील सगळ्यांना सोडून यायला तयार आहे. एक मिनिट, जरा आणखी डोळ्यात डोळे घालत बोला. बरं बरं राजा, तुझ्यासाठी मी माझं घर, माझे आई वडील सगळ्यांना सोडून यायला तयार आहे. पण आपण लग्न कधी करायचं? ते आता शक्य नाहीये राणी. का राजा? अगं मी 3 मुलांचा बाप आहे. कट कट कट. अरे लव्ह सीन मध्ये बाप कुठून आणलास? आपण 3 मुलांचा बाप काय प्रेम करू शकत नाही काय? जाऊन दे तुझ्या समजण्या पलीकडेच आहे ते सगळं. जा तू तुझी कामं कर, जा. फॅन्टास्टिक, व्हेरी गुड. हो जवळजवळ तुमचा रोल फिक्स झाला म्हणूनच समजा. आता जे आपण फोटोग्राफ्स काढले ना, त्याच्या काही कॉपीज मिळू शकतील मला? हो मिळतील, पण तुम्हाला 2-3 तासांनी ते फोटोज मिळतील. चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. काय अगं लाले, सांगतेस काय? हा प्रभाकर मुलींच्या बाबतीत असा असेल असं वाटलं नव्हतं. हो ना, यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. नाही तर काय, उषा आली म्हणून प्रभाकर बद्दल कळलं. बरं झालं बाई, आधीच कळलं ते. नाही आता म्हणजे मी त्यांच्याजवळ जाणारच नाही. हो त्याचं नव्हतं व्हायचं. आणि उगाच धोका पत्करा कशाला? ए सोन्या, अरे माझ्या मन्या, धोका तुला त्यांच्यापासून नाहीये, त्यांना तुझ्यापासून आहे. तुम्ही काहीतरी बोलू नका माझ्या मनाला. पण ताई, आता प्रभाकर राव आणि शैला मध्ये भांडण होतील आणि त्यांचा घटस्फोट होईल ना? हो ना. नाही म्हणजे अजूनही मला तसा इंटरेस्ट आहे शैला मध्ये, फार फार आवडते अजून मला ती. हे बघ, त्यांचा घटस्फोट झाला ना की मी तुझ्यासाठी काहीतरी करेन. त्याला नको ती स्वप्न कशाला दाखवते? तुम्ही गप्पा बसा. स्वप्न भाऊजी, अजूनही ती माझ्या स्वप्नात येते. ठीक आहे, तुमचा स्वतःच्या माणसावर विश्वास नाही, तुम्ही बाहेरच्या माणसांवर विश्वास ठेवता. ठीक आहे, ठेवा बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवा. मी माझं हे घर आता सोडून जातोय. नशीब, लवकर लक्षात आलं.
नातं आहे. बॅग एवढी हलकी का? माझं सूट नाही घातलायचं. नातो एक्सक्यूज मी. मुली मला खरं सांग, आज सकाळी इथे येऊन तू जे बोललीस ते सगळं खरं आहे? काका, मी जे सकाळी प्रभाकर बद्दल बोलले ते सगळं खोटं आहे. काय बोलतेस काय तू? तू मला सकाळी काय म्हणाली होतीस सगळं खरं सांग. मी खरंच सांगते, मी जे सकाळी प्रभाकर बद्दल बोलले ते सगळं खोटं आहे. म्हणून मी तुमची आणि प्रभाकरची माफी मागायला आले. पण तू असं का केलंस? ऍक्च्युली मी आणि प्रभाकर एकाच कॉलेजमध्ये होतो, तेव्हापासून माझी इच्छा होती की प्रभाकरचं आणि माझं लग्न व्हावं. पण प्रभाकरने कधी मला भावच दिला नाही. आणि जेव्हा मला कळलं की त्याचं लग्न तुझ्याबरोबर झालंय, तेव्हा तर माझा अजूनच जळफळाट झाला. त्याचा बदला घेण्यासाठी मी ठरवलं की प्रभाकरच्या आयुष्यात आपण संसारात त्याच्या विष कालवावं म्हणून. आय एम सॉरी प्रभाकर, माझ्यामुळे तुमच्या संसारात वादळ निर्माण झालं. येते मी. येतो मी. साहेब मग पुढे झालं काय? झालं, अरे ज्या उषानं प्रभाकरच्या घरी जाऊन त्याची बदनामी केली होती त्याच उषाचे तुझ्याबरोबर मी इकडे रोमॅन्टिक फोटो काढले होते ना. बरं मग. अरे त्या उषाचं अमर नावाच्या एका मुलाबरोबर प्रेम आहे. मी तिला सांगितलं, तू जर मी सांगितल्याप्रमाणे वागली नाही तर मी ते फोटोग्राफ अमरला दाखवीन. काय आयडिया साहेब, एकदम झकास. अरे आत्तापर्यंत ती उषा प्रभाकरच्या घरी सुद्धा गेली असेल, त्याची माफी सुद्धा मागितली असेल, माझा आणि प्रभाकरचा प्लॅन सक्सेस झाला असेल. येतो मी. प्रभाकर कोण? मला माफ कर. नाही आता शक्यच नाही, आता मी इथे या घरात राहूच शकत नाही. मी प्रभाकर असं काय करतो? मला पण माफ कर प्लीज. अरे ज्या घरात प्रत्यक्ष सासरा आणि त्याची मुलगी म्हणजे माझी बायको माझा अपमान करते, शक्यच नाही. या घरात मी राहणं शक्य नाही. आम्ही निघालो. यापुढे मी कधी तुझ्यावर संशय घेणार नाही. मी सुद्धा घेणार नाही, प्रॉमिस. नाही नाही, मी या घरात राहणार नाही म्हणजे नाही. असं काय करतो? चुका शेवटी माणसाच्याच हातून होतात. आम्ही माणसाच आहोत, चुकलं आमचं, माफ कर प्लीज. प्रभाकर प्लीज, तुला माझ्या प्रेमाची शपथ आहे बघ. झालं संपलं ना, प्रेमाची शपथ घातल्या मी कसा जाणार? म्हणजे तू नाही जाणार? नाही जाणार ना. नाही नाही, पण यापुढे माझ्याशी असं वागलात तर? नाही वागणार, नाही वागणार. यापुढे बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवलात? नाही ठेवणार, नाही ठेवणार. हे घर मी सोडून जाणार. जा. आय मीन आम्ही परत असे तुझ्याशी कधी वागलो ना तर तू हे घर सोडून जा. अगे नाही जाणार, तुम्ही सांगितलं नाही जाणार. नाही जाणार म्हणजे जाणार. आता मी हे घर सोडून जाणार नाही. नाही ना? नाही. चला, पण मी हे घर सोडून जाणार. म्हणजे? मुली, जावई बापूंवर माझा पूर्ण विश्वास आहे. तेव्हा तुमचा संसार त्यांच्या स्वाधीन करून आता मी गावी जाणार. गावी जाणार? जा 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 जा. नाही पण हो, या महिन्याचा घर खर्च वगैरे द्या. उठी उठी गोपाळा. शैला, डोकं कुठे पाय कुठे काय कळतच नाही. शैला, ए शैला, ए शैल. अच्छा इकडे आहे शैला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डार्लिंग. घे चहा. घे चहा? हो. थँक्स प्रभाकर. पण तू कशाला आणलास? अगं कशाला काय, अगं संसाराची आपण दोन चाकं आहोत, पती आणि पत्नी. मग आता मी तुझी एवढी काळजी घ्यायला नको का? आणि त्यातून तुझे वडील गेल्यानंतर. वडील तुझे गावाला गेलेत ना, त्यामुळे संपूर्ण जगाची जबाबदारी, घराची जबाबदारी माझ्यावर आहे. मग मी तुझी लाड नको का करायला? आता हे बघ चहा घे, त्यानंतर फर्स्ट क्लास पैकी दात आहेत ना ते घास. हा, त्यानंतर मी तुला ब्रेकफास्ट देतो आणि मग गरम गरम पाण्याने आंघोळ करायची ना. आज टब मध्ये आंघोळ करा, मी टब तुंबवतो. बाबा गावाला गेल्यापासून प्रभाकर मध्ये एवढा बदल.